ताजे हिरवेगार मटार वापरून केलेली अशी उसळ सोबत गरमागरम पुरी आणि हा जो शिरा आहे तो नेहमीचा नसून ताज्या अननसापासून केलेला शिरा अर्थात पायनॅपल शिरा आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर अगदी झटपट कमी वेळेत पोटभरीचा असा हा बेत अर्थात मिनी थाळी आज आपण करणार आहोत याच्यामध्ये आहे मटार उसळ पायनॅपल शिरा आणि पुरी छोट्याशा समारंभाला किंवा हळदी कुंकाला असा हा झटपट बेत तुम्ही करू शकता मटार उसळ करण्यासाठी या ठिकाणी एक कप मटार घेतले वाटण करण्यासाठी ओल्या नारळाचे काप आहेत अर्धा कपपेक्षा थोडा कमी नारळ आहे त्याचप्रमाणे सहा ते सात पाकळ्या लसूण एक इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातले या भाजीला आपण लाल तिखट वापरणार नाही आहोत तर त्या हिशोबानं भरपूरशी हिरवी मिरची याच्यामध्ये घातली आणि ही अशी पाव कप कोथिंबीर असेल याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आधी हे सगळं पाणी न घालता असं फिरवून घेऊ मग थोडंसंच पाणी घालून अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे कुकरमध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे तेल गरम केलं याच्यामध्ये फोडणीला जिरे घातले हिंग घातलं आहे कढीपत्ता घातला हिरवी भाजी आहे त्याच्यामुळे अगदी थोडीशीच हळद घातली आणि हे तयार केलेलं वाटण याच्यामध्ये घातलं एखादा मिनिट आलं लसणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून पर घेऊ एकदा काय हे वाटण तयार करून झालं की अगदी पटकन अशी ही भाजी होते बाकी याला कांदा टोमॅटो वगैरे लागत नाही या वाटणाला तेल सुटणार नाही कारण आपण ओला नारळ वापरला आहे असं थोडंसं परतून झालं की मग याच्यामध्ये एक चमचा गोडा मसाला किंवा तो जर का नसेल तर गरम मसाला पावडर घालायची पुन्हा एकदा परतून घेऊ आता याच्यामध्ये ताजा मटार घातला मटारला अशी छान चकाकी येईपर्यंत एक दोन मिनिटं हे असं परतून घ्यायचं हे बघा मटारला अशी छान चकाकी येते मग याच्यामध्ये मीठ घातलं रसा खूप पातळ होणार नाही थोडीशी ग्रेव्ही राई या हिशोबाने पाणी घालायचे कुकरचा गॅस मोठा करून याला एक उकळी येऊ देत उकळी आली की झाकण लावून दोन शिट्ट्या घेऊन भाजी शिजवून घ्यायची ताजा मटार आहे त्यामुळे तो लगेच शिजतो म्हणून गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवून शिट्ट्या घ्या आता पायनॅपल शिरा करण्यासाठी अर्धा कप बारीक रवा घेतला आहे अर्धा कप साखर आहे तसेच पाव कप साजूक तूप आहे अननसाचे हे असे बारीक काप करून घेतलेत पायनॅपल शिरा करताना लक्षात ठेवा अननस जो आहे तो पूर्णपणे पिकलेला हवा अगदी आंबट चवीचा सा नको आंबट गोडसा चालेल आतून असा रंगाचा अननस काहीसा गोडसर असतो अननसाच्या मधला कठीण भाग जो असतो तो घेऊ नका तसेच काटेरी भागसुद्धा फारसा नको असे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आता एका भांड्यामध्ये जी अर्धा कप साखर आपण घेतली होती ती काढली त्याच्यामध्ये साखर एवढंच म्हणजे अर्धा कप पाणी घातलं साखर वितळी हे असं उकळायला लागलं की मग याच्यामध्ये पायनॅपलचे काप घातले आता पाच मिनिटे हे जे पायनॅपल आहे ते साखरेच्या पाण्यामध्येच शिजू देत हे असं साखरेमध्ये पायनॅपल शिजलं की मग साखरेची जी गोडी आहे ती याच्यामध्ये उतरते पायनॅपलचा कच्चेपणा जाईल आणि पाकाची पुन्हा साखर होणार नाही इतपत हे शिजवून घ्या आता गॅस बंद करून पायनॅपल जे आहे ते असंच साखरेमध्ये मुरू देत हे तुम्ही आधीसुद्धा करून ठेवू शकता आता दुसऱ्या कढईत पहिल्यांदा निम्म साजूक तूप काढलं तूप चांगलं गरम झालं की मग याच्यामध्ये रवा घातला पाच ते सात मिनिटे रवा छान बदामीस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्या अधूनमधून याच्यामध्ये लागेल तसं साजूक तूप घालायचं आहे तूप जेवढं जास्त तेवढा शिरा छान लुसलुशी तसा होतो दरम्यान बाजूच्या गॅसवर रव्याच्या दुप्पट म्हणजे एक कप पाणी उकळायला ठेवलं आहे हे असं जसं आपण नेहमीच्या शिऱ्यासाठी भाजून घेतो तसा रवा सोनेरी रंगावर भाजून घेतला आता पहिल्यांदा याच्यामध्ये पायनॅपलचं जे सिरप होतं ते सहित घातलं अगदी किंचित मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि हे सगळं असं मिक्स करून घ्या हे असं मिक्स करून घ्या आणि मग उकळतं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे अंदाज बघून लागेल तसं पाणी याच्यामध्ये वापरा सगळं पाणी एकदम नका घालू हे असं लागेल तसं थोडं थोडं पाणी वाढवलं याच्यामध्ये दुधात भिजवलेलं केशर घातलं केशर घालणं ऐच्छिक आहे नाही घातलं तरी चालेल आता हे सगळं असं मिक्स करून घेतलं मग याच्यावर झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्या बारीक रवा आहे त्याच्यामुळं पटकन होतो एक दोन मिनिट रवा वाफण्यासाठी पुरेसं आहे लगेच गॅस बंद करू शकता तर असा हा लुसलुशीत पायनॅपलचा स्वाद असलेला शिरा तयार झाला कुकरचा गॅस बंद केल्यानंतर पाच मिनिटांनी झाकण उघडलं पुरीसोबत खाण्यासाठी ही अशी मस्त रसेदार अशी उसळ तयार आहे पुरी करण्यासाठी दोन कप गव्हाच्या पिठामध्ये दोन टेबलस्पून म्हणजे दोन मोठे चमचे बारीक रवा घातला चवीनुसार मीठ घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून ठेवलं होतं सगळ्यात शेवटी त्याच्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि ही अशी गरमागरम पुरी तळून घेतली तर अशा प्रकारे आपली ही छोटीशी थाळी तयार झाली मटार उसळ पुरी आणि सोबत पायनॅपल शिरा हा बेत पूर्ण झाला त्याचप्रमाणे ही संपूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद